आर्ट आहे जे 80s and 90s centuries मध्ये कसे घर असायचे त्यांना क्रिएट करून हे आता इंडस्ट्रियल एरियाज आणि डेव्हलपिंग एरियाज हे कन्वर्ट होत आहेत. आर्टिस्ट लोकांचा आयडियाज आहे आणि त्यांचे टीम मेंबर्स आहेत. स्मेल इज़ प्रीटी ऑफुल, द आर्ट इज गुड, बट स्मेल वाइज मुझे ऐसे लगा कि मैं अभी उल्टी कर दूंगी, तो आई वुड लाइक टू गो होम बिकॉज ऑफ दैट. दैट्स द मेन पॉइंट. स्मेलनी प्रॉब्लेम तर आहे ऑब्व्हियसली, बिकॉज मोस्ट ऑफ द पीपल नसतात या स्मेलला तेवढे काय म्हणते त्याला रुटीनमध्ये वगैरे. जे मुंबईत आता आम्ही राहतो वगैरे तर ठीक आहे, सी एस टीला इकडे तिकडे येतोच, तो स्मेल वी नो अबाउट इट, बट मे बी त्यांचा असेल काहीतरी त्याच्या मागे मोटिव्ह, बिकॉज दे वॉन्ट टू कॅप्चर द इसेन्स ऑफ मुंबई असं काहीतरी, तो मे बी ते इथे ठेवून वगैरे सम मोटो त्यांचा. जसे की काला घोडा फेस्टिवल असो किंवा मुंबई अर्बन आर्ट फेस्टिवल किंवा यूट्यूब फॅन फेस्ट फेस्टिवल असतो, पण कोरोनाच्यामुळे हे सर्व फेस्टिवल्स आहेत ते झाले नव्हते. पण ह्या वर्षी पहिला फेस्टिवल मुंबईमध्ये होते, तो म्हणजे मुंबई अर्बन आर्ट फेस्टिवल. स्टार्ट इंडियन फाउंडेशन आणि एशियन पेंटच्या वतीने हा जो मुंबई आर्ट फेस्टिवल आहे, मुंबई अर्बन आर्ट फेस्टिवल, तो ससून डॉकच्या परिसरामध्ये होतोय. ससून डॉक जो हा परिसर आहे इकडे, हा खूप मोठा मुंबईचा फिशरी डॉक म्हणून असा ओळखलेला जातो. इकडे मत्स्य व्यवसाय होतो. स्टार्ट इंडियन फाउंडेशनने या परिसराचा काया पलट केला आहे. ज्या जुन्या इमारती आहेत तुम्ही बघू शकता, या जुन्या इमारती आहेत, इथे त्या लोकांनी खूप छान छान पेंटिंग्स केलेली आहेत, खूप छान छान पेंटिंग्स केलेली आहेत. आणि हा जो परिसर आहे तिकडे खूप सारे आतमध्ये खूप सारे असे स्ट्रक्चर्स बनवले आहेत, असे मॉडेल्स बनवले आहेत, ज्याच्याकडून जे यूथ आहेत आपले ते खूप अट्रॅक्ट होतात त्या पेंटिंग्सला बघून. आणि आज आपण ते सगळे पाहणार आहोत, ते पेंटिंग्स बघणार आहोत, त्यासाठी आपण आज आलो आहे ससून डॉकच्या परिसरामध्ये. मी या पूर्वा शिंदे, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं महाराष्ट्र बंधूमध्ये. इकडे जे पेंटिंग्स या लोकांनी बनवलं आहे ते फक्त आपल्या भारतीय कलाकारांनी नाही तर परदेशी जे कलाकार आहेत त्यांचा सुद्धा समावेश याच्यामध्ये आहे. हे जे पेंटिंग्स आहेत ते समुद्राच्या आधारावर आणि समुद्राच्या रिलेटेड ज्याच्या गोष्टी लागतात त्याच्याने हे जे पेंटिंग्स बनवले गेलेले आहेत. हे जे पेंटिंग्स आहेत ते आपल्याला लगेच कळणार नाहीत, कारण हे खूप अवघड आहेत पेंटिंग्स. आणि ह्याला समजण्यासाठी त्यांनी पेंटिंग्सच्या बाजूला एक डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, आणि त्या डिस्क्रिप्शन इंग्लिश व मराठी या दोन्ही शब्दात आहे. जर तुम्हाला जर ही पेंटिंग समजत नसेल तर नक्की ते डिस्क्रिप्शन वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की ही पेंटिंग कशाची आहे आणि कशा प्रकारे आणि ह्या पेंटिंगचा मेन हेतू काय आहे ते तुम्हाला कळेल. या ज्या मुंबई अर्बन आर्ट फेस्टिवल्समध्ये आम्ही आलो आहेत आणि इकडे ना दोन तीन शॉपसुद्धा आहेत, तुम्ही बघू शकता. स्टार्ट शॉप म्हणजे जे स्टार्ट इंडियन फाउंडेशन्स आहेत त्याने हे जे फेस्टिवल्स बनवले आयोजित केले त्याच्यामध्ये काही स्टॉल्ससुद्धा आहेत, काही शॉप्स बनवलेले आहेत. तर इकडे प्रिंटेड बॅग्स आहेत जे ज्याच्यावरती लिहिले आहे मुंबई अर्बन आर्ट फेस्टिवल म्हणून, हे बॅग्स आहेत. परत इकडे बॉटलसुद्धा आहे, लव मुंबई आणि आर्ट फॉर ऑल मिल्टेन मुंबई अर्बन आर्ट असे बॉटल्स आहेत, प्रिंटेड आहे, कस्टमाइजनी बनवलेले आहेत. तर इकडे काही आपल्याकडे एम्प्लॉईज आहेत स्टार्ट इंडियन फाउंडेशनचे, तर आपण त्यांच्याशी थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया. तर तुमचं नाव? सुस्मिता थोरात. हा, मग जरा स्टार्ट इंडियन फाउंडेशन बद्दल जरा आम्हाला सांगा. स्टार्ट इंडिया आणि या फेस्टिवल बद्दल सांगा. ओके, स्टार्ट इंडिया फाउंडेशन ही अशी ऑर्गनायझेशन आहे, ए नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन, बेसिकली आपण त्याला NGO म्हणतो. ही अशी ऑर्गनायझेशन आहे की जी आर्टिस्ट लोकांना मॅनेज करते,
असे छान छान फेस्टिवल्स भरवते आणि बेसिकली शहराच्या नूतनीकरणासाठी आणि सुशोभीकरणासाठी असे फेस्टिवल्स असे प्रयोग करणे खूप गरजेचे असल्यामुळे अशा ऑर्गनायझेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत असं मला वाटतं. तुम्ही आताच मला बोललात की फेस्टिवल्स आम्ही खूप सारे फेस्टिवल्स करतात, तर जरा मला दोन तीन फेस्टिवल्स सांगणार की कोणते कोणते फेस्टिवल्स तुम्ही आयोजित करतात. या मुंबई इथे याच्या अगोदर 2019 हाच सेम फेस्टिवल आयोजित झाला होता, फक्त वेगळ्या कलाकारांसोबत झाला होता. त्यानंतर तर सगळ्यांना माहीतच आहे लॉकडाऊन लागलं, मग आत्ता ह्या फेस्टिवलच्या पूर्वीचा फेस्टिवल कोइंबतोर येथे झालेला आहे, याच्यानंतरचा फेस्टिवल चेन्नई येथे होणार आहे. त्याचबरोबर वर्षभर आमच्या ऑर्गनायझेशन्सने पूर्ण भारतभर वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये वेगळ्या वेगळ्या आर्टिस्ट लोकांना घेऊन असे वेगळे वेगळे फेस्टिवल्स अरेंज करत असते. ही ऑर्गनायझेशन्स बेसिकली चित्रकारांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांना एक वेगळा मंच निर्माण करून देण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. ओके, सो तुमच्या या शॉपमध्ये काय कोणत्या कोणत्या वस्तू आहेत? मी इकडे बघते बॉटल्स आहेत, बॅग्स आहेत, पेन्सिल सुद्धा आहेत आणि या सगळ्या कस्टमाइज आहेत, तर काय बोलणार? मी सगळ्यात पहिले एक गोष्ट सांगेल की स्टार्ट ही ऑर्गनायझेशन NGO आहे, नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन्स आहे. आम्ही जे काही मर्चंडाईजमधून फंड जमा करतो ते आमच्या फेस्टिवल्ससाठी आणि जो काही स्टार्टचा कलाकारांसाठीचा फंड आहे त्याच्यासाठी यूज होतो. मी सुरुवात करीन पेन्सिलपासून, कारण एका कलाकाराची सुरुवात पेन्सिलपासूनच होते. आम्ही ही स्टार्ट इंडिया मुंबई अर्बन आर्ट फेस्टिवलची पेन्सिल बनवली आहे. ही पेन्सिल आणि त्याचा हा बॉक्स, हा तुम्हाला इथे बघायला मिळेल की हा कार्डबोर्डपासून बनवला आहे आणि पेन्सिल्स ह्या पेपरपासून बनवल्यात. ह्या पेन्सिल्सचा आम्ही ऑर्डर धारावीतल्या हस्तकलाकारांना दिली होती, जेणेकरून या मर्चंडाईज थ्रू हस्तकलाकार, छोटे छोटे व्यापारी यांनाही त्यांच्या रोजीरोटी आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये हातभार लागेल असे आम्हाला वाटते. म्हणून आम्ही प्रत्येक गोष्ट विचार करून आणि व्यवस्थितरित्या मॅनेज केलेली आहे असं मला वाटतं. सो आज आपल्यासोबत काही यूथ आहेत, आपण त्यांना विचारूया की इकडचे जे स्ट्रक्चर्स आहेत, जे पेंटिंग्स आहेत, ते त्यांना कसे वाटले तुम्हाला इकडचे मुंबई अर्बन आर्ट फेस्टिवलचे पेंटिंग्स? खूप चांगले आहे असं बघायला, युनिक वाटतंय, जरा युनिक वाटतंय. तुम्हाला सर्वात तुमची फेवरेट कोणती पेंटिंग होती आणि कोणती जागा तुम्हाला इकडे फेवरेट आहे? खूप चांगले बनवले, डिटेलिंग आहे ते मी पण बघितले. खूप छोट्या छोट्या गोष्टी या लोकांनी खूप बारीकीने इकडे बनवलेले आहेत. सो तुमच्या कॅमेऱ्यामध्ये ते कॅप्चर झालेत की नाही, त्या बारीक बारीक गोष्टी? आम्ही फक्त डिटेल्स वरतीच खूप जास्त लक्ष देतो. ओके, सो कसा एक्सपिरियन्स होता मग इकडे? तुम्हाला खूप सारे कॅप्चर्स करायला मुवमेंट भेटले असतील, मग कोणते कोणते गेले? आम्हाला तर म्हणजे सर्वात जास्त हाच पोर्शन आवडला. ओके, तुम्हाला हा पोर्शन आवडला सर्वात जास्त? ओके, थँक्यू. तर हा जो एक प्लेस आहे, हा ह्याच्यामध्ये खूप सारे स्ट्रक्चर्स बनवलेले आहेत आणि इकडे जे स्ट्रक्चर्स आहेत त्याची जी ह्या लोकांनी जे पेंटिंग्स केलेले आहेत या किंवा हे स्ट्रक्चर्स हे मॉडेल बनवताना त्या लोकांनी हर एक छोटीशी छोटी गोष्टीवरती लक्ष दिलेलं आहे, कारण छोट्या बारीकच्या बारीक गोष्टीसुद्धा इकडे आहेत आणि खूप छान आहे हे अर्बन आर्ट फेस्टिवलचे. इकडे काही व्हॉलेंटियरसुद्धा आहे, आपण त्यांच्याशी पण इकडची थोडीशी माहिती आपण घेणार आहोत. मॅम, तुमचं नाव? नेहा. हा, तर जरा मुंबई अर्बन आर्ट्स या फेस्टिवल बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आमच्या व्ह्यूअर्स. अर्बन आर्ट एक आर्ट आहे जे 80s and 90s centuries मध्ये कसे घर असायचे त्यांना क्रिएट करून हे आता इंडस्ट्रियल एरियाज आणि डेव्हलपिंग एरियाज हे कन्वर्ट होत आहेत. आर्टिस्ट लोकांचे आयडियाज आहे आणि त्यांचे टीम मेंबर्स आहेत की कसं मुंबई अर्बन पहिला कसं असायचा, त्यांचे घर, लोकॅलिटीज, बिल्डिंग्स कसं असायचे, पण आता ते लोक डेव्हलपिंग करून मोनोरेल्स, मेट्रो रेल त्याच्यामध्ये कन्वर्ट करतात. ओके, थँक्यू, लव्ड इट. ओके, कौन से ऐसे पेंटिंग्स है तुम लोगों को बहुत अच्छी लगी है? पेंटिंग्स अभी तक देखे नहीं है, बस आर्ट वाले वॉल. क्या क्या देखा फिर? वो जो मूविंग वाला था, व्हाटएवर दैट वाज, वी सॉ दैट. हाउ इट वाज? इट वाज रियली नाइस एंड समथिंग डिफरेंट. समथिंग डिफरेंट. वी सॉ दैट फिल्म, डिड नॉट सी द होल फिल्म, बट या वी इट वाज कंफ्यूजिंग, बट देन वी रेड दैट होल डिस्क्रिप्शन. ओके, it made sense and we also saw those what was, you know, I don't know how to describe it, but it was that sea ka reflection jo aa raha tha. Okay, we saw that. Okay, and that was the best thing we saw. That okay. was the one I liked so far. सो माय क्वेश्चन इज की ये जो एरिया है ससुन डॉक, यहाँ पे मत्स्य व्यवसाय यानी कि मच्छी का यहाँ पे बिजनेस होता है, फिशरी डॉक है ये सबसे बड़ा, तो यहाँ पे बहुत तो यहाँ पे स्मेल भी आती है,
उसके वजह से। तो आज आप यहाँ पे आए हो अर्बन आर्ट फेस्टिवल्स में, तो कुछ ऐसे आपको लगा कि ये बहुत अनक्लीन एरिया या समथिंग लाइक दैट? आई थिंक द स्मेल इज़ प्रीटी ऑफुल, द आर्ट इज गुड बट स्मेल वाइज मुझे ऐसे लगा कि मैं अभी उल्टी कर दूंगी, तो आई वुड लाइक टू गो होम बिकॉज ऑफ दैट, दैट्स द मेन पॉइंट। हाँ, जो ससुनडॉग परिसर है ह्याला फिशरी डॉगसुद्धा म्हणतात, कारण इकडे मत्स्य व्यवसाय होतो, इकडे मोठ्या प्रमाणे मच्छ्यांचा निलावसुद्धा होतो सकाळी। तर इकडे तो स्मेल येतो का, कारण हा अर्बन आर्ट फेस्टिवल इकडे खूप मोठ्या ठिकाणी लोकं पण आलेत, इकडे खूप ठिकाणी लोकं आलेत, आणि पण ह्या जो बाजूला जो आहे मत्स्य व्यवसाय त्याच्याने स्मेलसुद्धा येतो, तर तो असं तुम्हाला काय वाटतं आहे का की इकडे आर्ट फेस्टिवल नसायला पाहिजे, या फिर बरेच आले इकडे आर्ट फेस्टिवल आहे ज्याच्याने लोकं इकडे येतात, तर असं काही तुमचं काय ओपिनियन आहे काय स्मेलनी? प्रॉब्लेम तर आहे ऑब्व्हियसली, बिकॉज मोस्ट ऑफ द पीपल नसतात या स्मेलला तेवढे काय म्हणते त्याला रुटीनमध्ये वगैरे, जे मुंबईत आता आम्ही राहतो वगैरे तर ठीक आहे, सी एस टीला इकडे तिकडे येतोच तो स्मेल, वी नो अबाउट इट, बट मे बी त्यांचा असेल काहीतरी त्याच्या मागे मोटिव्ह, बिकॉज दे वॉन्ट टू कॅप्चर द इसेन्स ऑफ मुंबई असं काहीतरी, तो मे बी दे इथे ठेवून वगैरे सम मोटो त्यांचा फुल। इकडे आपण खूप छान पेंटिंग्स क्रिएटिव्हिटी बघितलेली आहे, इकडे तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला पण घेऊन येऊ शकता या फॅमिलीजला पण घेऊन येऊ शकता इकडे, कारण इकडे जी क्रिएटिव्हिटीज आहे ती खूप सुंदर आहे, खूप लोकांना ती क्रिएटिव्हिटी आणि पेंटिंग्स आवडलेले आहेत। ज्या जुन्या बिल्डिंग आहेत त्यांचा काया पलट करून इकडे खूप छान छान पेंटिंग्स बनवलेल्या आहेत। स्टार्ट इंडियन फाउंडेशनच्या वतीने जो हा मुंबई अर्बन आर्ट फेस्टिवल आयोजित केलेला आहे ते खरंच खूप छान आहेत, इकडे तुम्ही फ्रेंड्स फॅमिलीसोबत पण येऊ शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा, आणि असंच बघत राहा महाराष्ट्र बंधू न्यूज।